परीक्षेचा फॉर्म भरणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपैकी काही हजार विद्यार्थी जे आहेत ते पूर्व परीक्षा पास होतात आणि काही शेकडो स्टुडंट जे आहेत तेच फक्त मुख्य परीक्षा पास होतात. आणि फायनल लिस्टमध्ये पण आपल्याला माहिती आहे की खूप कमी लोक असतात जे सिलेक्ट झालेले असतात. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना जेव्हा विचारलं जातं की तुझा स्कोर का नाही येते, म्हणजे 3-4 वर्ष झाला अभ्यास करत आहे किंवा अगदी 2-2.5 वर्ष झाला अभ्यास करत आहे, सेम सिलॅबस आहे, सेम टॉपिक आहेत, सेम सब्जेक्ट आहेत, पुन्हा पुन्हा रीड करत आहे, रिव्हिजन करत आहे, तरीसुद्धा स्कोर का नाही येते, त्यावेळेला स्टुडंट्सचं सांगणं असतं की सिली मिस्टेक्स ज्या आहेत त्या होतात. आता ह्या ज्या सिली मिस्टेक्स होतात याच्यामध्ये बहुधा सिली मिस्टेक्स काय असतात, प्रश्न व्यवस्थितपणे वाचला नाही, प्रश्न समजून घेतला नाही, किंवा प्रश्न वाचल्यानंतर सुद्धा आणि त्याचं उत्तर बरोबर येत असताना सुद्धा उत्तरपत्रिकेवरती मार्क करताना चुकीचं मार्क केलं गेलं. आता या सगळ्या मिस्टेक्स होतात हे माहिती असतं, या मिस्टेक्स करायच्या नाहीत हे सुद्धा माहिती असतं, पण तरीसुद्धा एक्झामला गेल्यानंतर सिली मिस्टेक्स या होतातच होतात. मग या सिली मिस्टेक्स का होतात याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि या सिली मिस्टेक्स टाळण्यासाठी त्याच्या पाठीमागचं जे मेन रिझन आहे ज्याच्यामुळे या सिली मिस्टेक्स होतात तेच रिझन जे आहे ते आपल्याला एलिमिनेट करायचं आहे, ते रिझन आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि एकदा का ते काढून टाकायला जमलं की ॲटोमॅटिकली आपल्या सिली मिस्टेक्स किंवा कितीतरी अशा मिस्टेक्स ज्याच्यामुळे आपले मार्क्स जातात आणि बऱ्याचदा एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कंटेंट वाचलेला असताना, एखादा टॉपिक आहे तो रीड केलेला असताना सुद्धा उत्तरं आठवत नाहीत, या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन मिळेल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी. तर हा विचार किंवा या विषयावरती बोलण्याचं कारण हे की मी स्टुडंट्सना व्हॉइस चॅट सेशन्समध्ये एक गोष्ट नेहमी सांगते, इवन व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगते की एक्झामला जाताना झिरो एक्सपेक्टेशननी जा. बऱ्याचदा मुलांना कळत नाही की झिरो एक्सपेक्टेशननी जायचं म्हणजे काय आणि झिरो एक्सपेक्टेशन्स का ठेवायच्या, किंवा आपल्या एक्सपेक्टेशन्स आणि रियालिटी याच्यामध्ये जो डिफरन्स असतो याच्यामुळे बऱ्याचदा आपली गफलत होते. एक छोटीशी गोष्ट शेअर करते आणि मग सांगते की हा प्रयोग तुम्हाला पेपरमध्ये कशा पद्धतीने अवलंबवायचा आहे किंवा कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचा आहे. ठीक आहे, दोन व्यक्ती आहेत ज्या एकाच घरामध्ये राहतात, अर्थातच एका घरात राहतात म्हणजे एकत्र खाणं उठणं बसणं सगळ्याच गोष्टी आल्या. त्याच्यातली ए ही व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला एक सवय आहे की जेव्हा पण जेवण करून झालेलं असतं किंवा रोजचा नाश्ता वगैरे झालेला असतो, जे दूध असतं शिल्लक ते दूध फ्रीजमध्ये ठेवायला ती व्यक्ती विसरते. किंवा अगदी बाहेरून आणलेलं दूध जरी असेल तरी ते आपल्याला माहिती आहे की जर ते फ्रीजमध्ये नाही ठेवलं किंवा गरम नाही केलं तर ते खराब होतं, पण ती व्यक्ती ऑलमोस्ट एव्हरी डे ते फ्रीजमध्ये ठेवायला विसरते. आणि बी ही व्यक्ती त्या व्यक्तीला एव्हरी डे हे सांगत असते की तू दूध फ्रीजमध्ये ठेवायला का विसरत आहेस, त्याच्यामुळे मला ते खायला नाही मिळत आहे. आणि मग हे वारंवार म्हणजे डेली बेसिसवरती सुरू होत असतं आणि याच्यामुळे बीचा पारा हा रोजच चढत असतो. एक दिवस असा येतो की ए परत एकदा सेम तीच मिस्टेक करतो आणि बीला परत एकदा राग येतो आणि आत्ता बीच्या लक्षात येतं की ही गोष्ट माझ्यासाठी इतकी जास्त त्रासदायक आहे की माझ्या मेंटल हेल्थवरती ही गोष्ट इफेक्ट करायला लागलेली आहे, मला वेगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागले जे की मला असं वाटतं की आता मला सायकॅट्रिस्टला भेटायची गरज आहे. आणि मग बी ही व्यक्ती सायकॅट्रिस्टला भेटायला जाते. सायकॅट्रिस्ट विचारतात की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे आणि त्याच्यावरती मग बी सांगतो की माझ्यासोबत राहणारी ए ही व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला मी रोज सांगत असते की तुला हे जे काही दूध आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, बट तो कधीच ठेवत नाही आणि त्याचा मला त्रास होत आहे. आता ज्यावेळेला हे ऐकला ते सायकॅट्रिस्ट ऐकतात त्यावेळेला सायकॅट्रिस्ट एक प्रश्न विचारतात की असं किती वेळा झालं आहे की ए दूध ठेवायला विसरला आहे. त्याच्यावरती बी व्यक्ती उत्तर देते की हे थाउजंड्स ऑफ टाईम झाले, म्हणजे मी काउंट पण नाही करू शकत, हे सुरुवातीपासून असंच सुरू आहे. त्याच्यावरती सायकॅट्रिस्ट त्याला विचारतात की तुला त्रास जो होतोय तो एक्झॅक्टली कशामुळे होतोय, म्हणजे ए दूध ठेवायला विसरणारा आहे फ्रीजमध्ये हे तुला माहिती आहे, 100% विसरणार आहे कारण डेली बेसिसवरती ती गोष्ट घडते. मग याच्यामध्ये बदलायला काय पाहिजे, म्हणजे जर समजा एने काहीतरी वेगळी गोष्ट केली तर तुला थोडंसं आश्चर्याचा धक्का बसला तर ठीक आहे, पण जी गोष्ट तुला माहिती आहे 100% की हे असंच होणार आहे त्या गोष्टीसाठी तुला का त्रास होतोय, याच्या पाठीमागचं रिझन काय आहे, तुझ्या एकडून असणाऱ्या अपेक्षा आहेत की एचं वागणं
याच्यावरती बी व्यक्ती विचारात पडते आणि बीच्या लक्षात येतं की हां, खरं तर ए जी गोष्ट करत आहे ती ए डेली बेसिसवरती करत आहे, पण माझ्या त्याच्याकडून डेली बेसिसवरती याच अपेक्षा आहेत की त्याने बदललं पाहिजे. मी ही गोष्ट एक्सेप्टच करायला तयार नाही आहे की तो असंच वागत आहे आणि तो असंच वागत राहणार आणि त्याच्यामुळे मला त्रास होतो आहे. आपल्या लाईफमध्ये सुद्धा, फक्त एक्झामच्या बाबतीत नाही, खूप वेळा आपल्या एक्सपेक्टेशन्सच आपल्यासाठी त्रासदायक असतात. जेव्हा की आपल्याला माहिती असतं समोरची व्यक्ती एका पर्टिक्युलर वेनीस वागणार आहे किंवा तिची रिॲक्ट करण्याची पद्धती किंवा आपल्याशी वागण्याची पद्धत ही ठरलेली आहे, ती तशीच वागणार आहे, हे माहिती असताना सुद्धा आपण त्या व्यक्तीकडून, त्या सिच्युएशनकडून आपण एक्सपेक्टेशन्स ठेवतो आणि जेव्हा आपल्या एक्सपेक्टेशन्सनुसार गोष्टी घडत नाहीत तेव्हा आपल्याला त्रास व्हायला लागतो आणि तोच त्रास कुठे ना कुठेतरी आपल्या अपयशाचं आणि आपण जे आपल्या कामामध्ये 100% द्यायला हवं ते न देण्यापाठीमागचं कारण ठरतं. आता या सगळ्याचा पेपरशी कसा संबंध आहे? जसं की 2023 कंबाईनचा पेपर झाला, मुलं जेव्हा पेपरला गेली सगळ्यांना माहिती होतं की ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईन झालेलं आहे. बट आता जेव्हा बी आणि सी एकत्र झालेले आहेत, म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सीची एक्झाम एकत्र आहे, तर मुलांना एक्झॅक्टली नंबर ऑफ क्वेश्चन्स माहिती नाही आहे की कुठल्या सब्जेक्टचे किती क्वेश्चन्स येतील. आमचा जे नेहमीचा फॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये बाकी सब्जेक्टचे 15-15 क्वेश्चन्स, पॉलिटीचे 10 क्वेश्चन्स, मॅथ्स रिजनिंगचे पण 15 क्वेश्चन्स, हे सगळ्यांना माहिती आहे. बट ऑल ऑफ अ सडन पेपर असा आला की पॉलिटीचे नंबर ऑफ क्वेश्चन्स वाढले, त्याच्यानंतर मॅथ्स रिजनिंगचे नंबर ऑफ क्वेश्चन्स वाढले, हिस्ट्री आणि ज्योग्राफीचं वेटेज कमी झालं, कितीतरी स्टुडंट्सना हा जो काही बदल आहे तो स्वीकारणंच कठीण गेलं आणि ज्याच्यामुळे उत्तरं येत असताना सुद्धा पुढची उत्तरं देता आली नाहीत. बिकॉज पेपरकडून अपेक्षा आहे की पेपर याच फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. दुसरा मुद्दा असतो की जेव्हा आपण एखाद्या सब्जेक्टची तयारी करतो, खूप सगळ्या ट्रिक्स आपण अभ्यासलेल्या असतात, खूप सगळ्या मेथड वेगवेगळ्या असतात ज्याने आपण तो कंटेंट, तो टॉपिक लक्षात ठेवलेला असतो. पण होतं असं की एक्झामला गेल्यानंतर मी समजा पॉलिटीचे मी मूलभूत हक्काची ट्रिक केली आहे, मार्गदर्शक तत्वांची ट्रिक केलेली आहे, कलम 371 ट्रिक केलेली आहे, मी असं बऱ्याच गोष्टी ट्रिकनी लक्षात ठेवल्यात, पण मी एक्झामला गेले आणि ज्या टॉपिकची ज्या पॉईंटची ट्रिक मी केलेली आहे त्याचा प्रश्नच मला नाही दिसला. झालं मला असं, अरे मी जे पाठ केलं त्यातलं काही आलेलंच नाही आहे. बाकीचं कंटेंट असं आहे की जो तुम्ही प्रश्न वाचून सोडवू शकता, पण एक्सपेक्टेशन्स आहेत पेपरकडून की मला जे हवंय ते पेपरमध्ये दिसलं पाहिजे आणि ते जर नाही दिसलं तर मग तो त्रास व्हायला लागतो आणि त्या त्रासामध्ये जे येतंय आपल्याला किंवा जिथे थोडंसं काळजीपूर्वक आपण रीड केल्यानंतर उत्तर देऊ शकतो तो पार्ट पण आपण काळजीपूर्वक रीड करत नाही आणि आपले मार्क्स जातात. त्याचसोबत आपण ओव्हर एक्सायटेड होतो कधी कधी, म्हणजे पेपर हातात आला, पहिला दुसरा तिसरा प्रश्न इझी दिसला, इतका आनंद होतो की अरे येतो मेरे बाय हात का केले, म्हणजे इतकं इझी इझी आहे असं वाटायला लागतं आणि त्या आनंदाच्या भारात प्रश्न काळजीपूर्वक वाचत नाही. जसं की तो मुंबईचा अनभिषेक ते सम्राटवाला प्रश्न होता, दिसलं आणि आयोगाला सवय असते की आयोग असेच पॉईंट्स हायलाईट करतो की जिथे तुमचं पहिल्यांदा लक्ष गेलं पाहिजे आणि मग तुम्ही त्याच्यानुसार तुमचं विचारचक्र सुरू झालं पाहिजे. मग मुलं मागचं पुढचं काही वाचत नाहीत, हायलाईटेड आहे, इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलं आहे किंवा बोल्ड करून दिलं आहे, इटॅलिक दिलं आहे, तर हां हेच असेल. चला मग आपलं जे काही ऑलरेडी मेंदूमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे त्याच्यानुसार ग्रह लावायचा, त्याच्यानुसार तर्क लावायचा आणि त्याच्यानुसार उत्तर द्यायचं. झालं आणि मग नंतर जेव्हा एक्झाम हॉलमधून बाहेर येतो, मुलांची चर्चा ऐकतो तेव्हा करतो, अरे याचं उत्तर तर हे होतं, माझ्याकडून चुकलं. कसं काय चुकलं? यार मी सिली मिस्टेक केली. झालं, माझ्या सिली मिस्टेकमुळे मार्क गेले. सो या सिली मिस्टेक्स होऊ नयेत म्हणून एक तर झिरो एक्सपेक्टेशननी पेपरला जायचं. तुम्ही इव्हन टेस्ट सिरीज जरी सॉल्व्ह करत असला तरी सुरुवातीपासून ही सवय ठेवा. आता पेपरचं पॅटर्न चेंज झालाय, पॅटर्न इन द सेन्स नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत, सब्जेक्टचं वेटेज जे आहे ते चेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळते. पण याच्यानंतर 2024 पेपरला, 2025 पेपरला आपण हे डोक्यात ठेवून नाही गेलं पाहिजे की याच सेम पॅटर्नमध्ये किंवा याच वेटेजनुसार पेपर येईल. जर इथून पुढे काही चेंजेस झाले तर ते चेंजेस एक्सेप्ट करण्यासाठी आपण तयार असायला पाहिजे. सोबत आपल्याला माहिती असतं की एक ठराविक टॉपिक आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात, आपण ते टॉपिक प्रॉपरली केलेले असतात. पॉलिटीचे 15 क्वेश्चन्स आले, आता 15 येतात, आधी 10 यायचे. पॉलिटीचे 15 क्वेश्चन्स आले, आम्हाला माहिती असतं की हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, याच्यावरती क्वेश्चन्स येणार. बऱ्याच मुलांचं काय होतं, 14 क्वेश्चन्स जे आहेत ते त्याच टॉपिकवरचे असतात जे इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये तुम्ही केलेले असतात.
एक प्रश्न असतो जो की थोडासा आउट ऑफ द बॉक्स किंवा जो आपल्या कधीच वाचण्यात आलेला नसतो किंवा आपल्या रेफरन्स बुकमध्ये तो पॉईंट नसतो, असा एक तो प्रश्न आलेला असतो. पण तो प्रश्न असतो कुठे, पॉलिटीचे एक दोन तीन प्रश्न झाले की चौथा प्रश्न असा असतो की तो थोडासा असा प्रश्न आहे की जो वाचण्यात नाही आला, आपल्या रेफरन्समध्ये नाही आहे, आणि तो प्रश्न वाचला की आपला मेंदू लगेच हँग व्हायला लागतो. अरे हे काय विचारलं, मग पॉलिटी अवघड आहे. पुढचे जे बाकीचे प्रश्न तुम्हाला येणार असतात त्या सगळ्या प्रश्नांवरती त्या एका प्रश्नाचा इफेक्ट असा पडतो की पुढचे प्रश्न त्या एका प्रश्नामुळे अवघड वाटायला लागतात. आणि पॉलिटीच्या 15 पैकी 14 प्रश्न जरी तुम्हाला येत असतील तरीसुद्धा त्या टेन्शनमध्ये त्या एका प्रश्नाच्या विचारामध्ये तुम्ही आणखी 2-3 प्रश्न चुकवतात. आणि जिथे 14 तुमचे बरोबर यायला पाहिजेत तिथे 11-12 प्रश्न तुमचे बरोबर येतात. वरचे 2 मार्क्स जे की तुमच्या हातातले असतात ते सुद्धा जातात, कारण एक्सपेक्ट नसतं की वेगळा प्रश्न येईल. दुसरी गोष्ट, नवीन काहीतरी दिसलं तर ते स्वीकारायची तयारी नसते. काहीतरी अननोन आहे तर ते अरे आला आहे ना तो प्रश्न, ठीक आहे, जस्ट एक्सेप्ट इट, मी नंतर पाहिन, म्हणजे माझे जेवढे येत आहेत तेवढे प्रश्न सोडवून झाल्यानंतर मी त्या प्रश्नाकडे येईल. आपण प्रश्नावरती नजर टाकता क्षणी आपल्याला समजतं की हा माझ्या आवाक्यातला आहे की नाही, याच्याबद्दल मी आधी काही रीड केलेलं आहे की नाही. पण आपल्याला काय असतं, समोर आलं आहे ना मला हा प्रश्न लगेच सॉल्व्ह करायचा आहे, दिसलं आहे ना मला ह्याचं उत्तर आलंच पाहिजे. आपण हे एक्सेप्ट करायला तयार नसतो की हे मला जमत नाही आहे किंवा हे मी वाचलेलं नाही आहे किंवा हे अननोन आहे, नाही मला तुक्का का होईना पण मारायचा आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याचदा आपले मार्क्स जातात. मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत पण सेम आहे. मॅथ्स रिझनिंगमध्ये सुद्धा एखादा दुसरा प्रश्न असा असतो जो लेंदी असतो किंवा जो ट्रिकी असतो ज्याचं उत्तर लगेच येत नाही, पण मुलं तिथेच गुंतून पडतात. अरे माझं मॅथ्स रिझनिंग एवढं स्ट्रॉंग आहे, मी का म्हणून हा क्वेश्चन स्किप करू, मला कसं येत नाही, मी एवढं सगळं मॅथ्स रिझनिंगचं केलेलं आहे, मी का हा प्रश्न सोडून देऊ, आणि तिथे गुंतून पडतात, कॅल्क्युलेशन्स करत बसतात. आणि मग एक ठराविक वेळ गेल्यानंतर लक्षात येतं की माझा बाकीचा पेपर सोडवायचा राहिला. सो जेव्हा तुम्ही पेपरला जाताय झिरो एक्सपेक्टेशननी जायचं, आणि प्रेझेन्स ऑफ माइंड फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पेपरमध्ये ज्यावेळेला एक प्रश्न वाचताय त्यावेळेला त्याच प्रश्नावरती तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्याच प्रश्नावरती लक्ष देऊन तोच प्रश्न समजून घेणं, तोच प्रश्न काळजीपूर्वक वाचणं, त्या प्रश्नामध्ये एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे ते समजून घेऊन त्याचं उत्तर देणं हे जास्त इम्पॉर्टंट असतं. सो मला जे तुम्हाला सांगायचं आहे, सिली मिस्टेक्स होतात हे सगळ्यांना माहिती असतं. सिली मिस्टेक्स का होतात हे आपण फाइंड आउट करायच्या भानगडीत जास्त पडत नाही, पण जरी आपण फाइंड आउट केलं तरी त्या होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याची फक्त आपण घोकंपट्टी करतो, पण ते प्रत्यक्षात उतरवत नाही. प्रॅक्टिसच्या वेळीने, अभ्यासाच्या वेळीने, रिव्हिजनच्या वेळीने, आणि मग ऐन वेळेला परत एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर सेम मिस्टेक रिपीट करायची आणि परत म्हणायची की माझा 1 आणि 2 मार्क्सने रिझल्ट गेला. सो हे 1-2 मार्क्समध्ये जे काही आपले 3-4 वर्ष जातात ती जर घालवायची नसतील तर आत्तापासून ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. इव्हन टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना सुद्धा, आणि टेस्ट सिरीजमध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की बरीच मुलं हे विचारतात की मॅम टेस्ट सिरीजमध्ये मार्क्स कमी आले मग मला खूप टेन्शन आलं, आता माझा काहीच अभ्यास होत नाही, माझा कॉन्फिडन्स पूर्ण गेला आहे. टेस्ट सिरीजमध्ये मार्क्स तुमचे कितीही आले तरी टेस्ट सिरीजच्या चुकांमधून काय शिकायचं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. ज्या मिस्टेक्स आपल्या एक्झाम हॉलमध्ये होऊ नये त्या मिस्टेक्स तुमच्या टेस्ट सिरीज सोडवताना झाल्या तरी चालतील, त्याच्यातून शिका, पुढच्या वेळेला चूक दुरुस्त करा. नवीन चूक झाली ठीक आहे, परत ती दुरुस्त करा. चुका कमी करण्याचा चुका कमी करण्यावरती फोकस करा, टाईम मॅनेजमेंटवरती फोकस करा. सिली मिस्टेक्स नाहीच झाल्या पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करा. फक्त टेस्ट सिरीजमध्ये माझे मार्क्स चांगले आले पाहिजेत आणि टेस्ट सिरीजला चांगले मार्क्स मिळाले म्हणजे माझा स्कोअर चांगला येणार असं नाही. मी खूप स्टुडंट पाहिले टेस्ट सिरीजमध्ये 60-65 मार्क्स घेतात, बट जेव्हा आयोगाच्या पेपरला जातात 30 आणि 32 मार्क्स पण येत नाहीत. आणि खूप स्टुडंट असे पण आहेत ज्यांना टेस्ट सिरीजमध्ये कधीच 40 पुढे स्कोअर नाही आला, पण त्यांनी आयोगाच्या पेपरला प्री क्रॅक केलेली आहे. त्याच्यामुळे मार्क्सवरून स्वतःला जज करू नका. जे स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे त्या स्किल्सवरती फोकस करा. आणि दुसरी एक सवय जी फार वाईट असते आपल्याला, ज्याच्याबद्दल मी यापूर्वी पण सांगितलं की एक्झामची डेट माहिती नाही आहे तर माझा अभ्यास बस अन टर्म चालू आहे, असं नका करू. एक डेडलाईन द्या स्वतःला, एक डेट तुमची तुम्ही फिक्स करा की या डेटला माझा पेपर होऊ शकतो आणि त्या डेटनुसारच मला तयारी करायची, आणि ती डेट डोक्यात ठेवूनच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा किंवा जो अभ्यास करताय तो कंटिन्यू ठेवा. ठीक आहे, मला आशा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, काहीतरी शिकवून गेला असेल.
जर मी सांगितलेले मुद्दे तुम्हाला पटले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या सिली मिस्टेक्स होण्यापाठीमागचं रिझन काय आहे आणि सिली मिस्टेक्स नक्की काय होतात तुमच्या, म्हणजे जसं मी सांगितलं ना की उत्तर माहिती आहे पण चुकीचं नोंदवलं गेलं, प्रश्न व्यवस्थित नाही वाचला, याच्यापैकी कुठली सिली मिस्टेक तुमची मॅक्झिमम टाईम्स होते ती सिली मिस्टेकसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आपण त्याच्यावरती डेफिनेटली काही ना काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करूयात. आणि जर हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.